हरिओम, मी कविता विरामते, मानकापूर हिंदी उपासना केंद्र नागपूर. मी बाबूंशी 2012 जोडले. माझी आई 20 वर्षापासूनच ती आजारी होती. तिला अस्थमाचा त्रास, तिला हार्ट प्रॉब्लेम, तिला शुगर, हे सगळं असताना आई हॉस्पिटलाइज झाली आणि तिला आम्ही डायरेक्ट इकडे घेऊन आलो. इकडे घेऊन आल्यानंतर आई ज्या अवस्थेत होती तिच्या शरीरावर पूर्ण सूज होती. तिला दोन पावलं समोर चालता येत नव्हतं. अशा अवस्थेत मी तिला आपल्या घरी आणलं. तिला अक्षरशः 4 माणसांनी खुर्चीवर बसवून 3 मजल्यावर तिला पोहोचवलं माझ्या घरी आणि ती तिथे 1 महिना राहिली. त्या अवधीमध्ये ताईंनी मला उदी दिली. ती उदी मी तिच्याजवळ नेऊन दिली आणि तिने ती महिनाभर ती आपल्या शरीराला लावायची. जेव्हा तिला वेळ मिळाला तेव्हा ती उदी कंटिन्यू आपल्या शरीराला लावत राहायची आणि बापूंचं नाव घेत राहायची. महिना संपता संपता आमचं केंद्र अधिकृत झालं आणि आम्हाला बापूंच्या पादुका प्रदान झाल्या आणि त्याच्यासाठी आमचा परिवार सुद्धा शिंदे परिवारांसोबत मुंबईला जायला तयार झाला. पण आता त्याचा आईला सोडून जाणार, मग मी आईला सोडून जाणार आणि जाणं हे पक्क होतं. मग मी आपल्या माचीला बोलवलं आणि माझ्या आईजवळ तिला ठेवून बापूंच्या स्वाधीन मी आईला गेलं आणि त्यांना म्हटलं, बापू 4 दिवस तुम्ही सांभाळा आता आईला, मी येऊन तर आली तुम्हाला घ्यायला. आणि आम्ही 4 दिवसाला तिकडे गेलो. 4 दिवसानंतर बापूंना घेऊन आम्ही इथे आलो नागपूरला. नागपूरला आल्यानंतर त्या दिवशी बापू आमच्या इकडे स्थापित झाले आणि आरती चालू झाली. पूर्ण हॉल आमचा पूर्ण लोकांनी गच्च भरला होता आणि आरती संपताच गजर चालू झाला. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अचानक माझं लक्ष दाराकडे गेलं तर मी काय बघते, माझी आई दारात उभी, कुणाचा सहारा न घेता स्वतः वाकर पकडून 15 पायऱ्या उतरून स्वतः दारात येऊन उभी झाली. तिच्या मनात तेव्हा असा विचार आला, एवढ्या दुरून बापू येऊन राहिले तर मी का नाही त्यांचं दर्शन करू. ही एक मनात तिची इच्छा घेऊन ती आली आणि बापूंच्या चरणावर डोकं ठेवून ती खूप रडायला लागली. तिथे असलेले सगळे लोक तिच्याकडे पाहून स्तब्ध. मी तर आश्चर्यचकितच होऊन गेले की हे काय पाहून राहिले. मी जी 2 पावलं समोर चालू शकत नाही आज ती माझ्या बापूंना भेटायला अगदी चालत आली आणि तो गजर चालू होता आणि ती रडत होती. तिचा बघून मलाही रडायला आलं आणि अशा प्रकारे बापूंनी तिला सुधारलं आणि त्या दिवसापासून बापूवर इतका दृढ विश्वास झाला आमचा आणि माझ्या आईचा सुद्धा. त्यानंतर आम्ही आणि आमचा आईचा परिवार बापूमुळे झाला. एवढं सगळं झाल्यानंतर त्याच दरम्यान माझ्यासोबत अजून एक घटना अशी घडली. एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला जायचं होतं मला. तर माझी बहीण माझ्या घरी आली होती. आम्ही दोघी मिळून आमच्या दोघींचे 2 लेकरं घेऊन आम्ही ऑटोमध्ये जायला निघालो. ऑटोमध्ये जायला निघाल्यानंतर बसल्यानंतर असं काही भीती मनात होती नाही, कारण चोपतीला सगळेच होते. पण एक चौक दूर गेल्यानंतर जायचं फक्त 2 किलोमीटर, जो रस्ता सरळ आहे एवढंच मला माहित आहे. अचानक एका चौकानंतर ऑटो दुसरीकडे वळून घेतला. तो वळल्यानंतर त्याला आम्ही म्हटलं, या साईडला नाही जायचं, आम्हाला सरळ जायचं होतं. पण त्यांनी आमचं ऐकलंच नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा म्हटलं, त्यांनी ऐकलंच नाही. आणि तो जसा जसा स्पीड वाढवत गेला दिशा बदलत गेली त्याची आणि नंतर तो इतक्या स्पीडने जायला लागला की आजूबाजूला रॉंग साईडला जाऊन राहिला होता आणि मला आल्या गेल्यांना कट मारून तो समोर चालत होता. तेव्हा तर आम्ही दोघी बहिणी घाबरून गेलो आणि घाबरल्यानंतर म्हणजे कसं की काय सुचेस ना की हा चालला कुठे. आणि तेव्हा ना कार्यक्रम म्हटलं की दाग दागिने घालणं हे ते सगळं साज सज्जा करूनच निघालो होतो आम्ही. आणि अचानक मग त्यांनी असा रस्ता चुकल्यानंतर घाबरल्यासारखा झालो. पण आता कसं, बापूंना पाहिलं, बापूंची मनात कल्पना केली आणि अचानक मलाही काही सुचलं नाही. मी सरळ
कॉलर पकडली. सरळ कॉलर पकडून त्याला म्हटलं, आता तू थांबतो की नाही की उडी मारू मी इथे. हा जो मला कळलंच नाही की हे शब्द कुठून आले आणि कसे आले आणि ते मी कधी कुणाला टचही करणार नाही याची मला इतकी म्हणजे हे पावर अचानक. आणि तो जो थांबणार थांबणारा व्यक्ती जसा मी असा शब्द वापरला की आता मी उडी मारणार, एकदम खूप जोरात त्याने ब्रेक मारला. ब्रेक मारल्यानंतर आम्ही भराभरा खाली उतरलो, घाबरलो होतो पण भराभरा खाली उतरलो. आणि त्यांनी आम्हाला काही न म्हणता बिना पैशांनी युटर्न मारून तो स्वतः चालला गेला. गेल्यानंतर थोड्या वेळ एकदम घाबरटल्यासारखं असं मनात भीतीच होती, पण मला काही सुचेना की एवढं धाडस माझ्यात कुठून आलं. हे धाडस माझ्या बापाशिवाय, माझ्या बापूशिवाय कुणीच आणू शकत नाही. आणि मी जेव्हा बापू शिजवले तेव्हा बापूंना पक्क माहित होत की आता 2-3 महिन्यात तिचे बाबा जाणार आहे. म्हणूनच त्यांनी माझ्या डोक्यावरचं जे वडिलांचं छत्र जाणार होत ते छत्र जायच्या आधीच त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यांनी आपल्या बापा माझ्या बापांचं छत्र जाऊ दिलं नाही आणि ते छत्र असं कायम राहावं नेहमीच माझ्या 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 डोक्यावर माझ्या परिवारावर त्यांचं छत्र कायम राहावं ही बापूंच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आता अगदी 5-6 दिवसच झाले आहे. माझी एक मोठी ताई आहे, तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ब्रेनडेड होऊन तिची मृत्यू झाली आहे. मला असं वाटायचं की मी इथे बोलले का, मी अस्वस्थ आहे, तरी सुद्धा हे जे काही बोलले हे माझ्या बापूंनीच मला माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे. म्हणून मला हे दोन ओळी आठवतात, बापू राया धाव घेरे, बापू राया धाव घेरे. हरिओम. श्रीराम अंबर.